नमस्कार। नानाजी देशमुख कृष्णजी प्रकल्प पोखरा प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून आज प्रकल्प क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी यांचं या मायक्रोसॉफ्ट टीमद्वारे लाईव्ह प्रशिक्षणामध्ये स्वागत आहे। प्रशिक्षणाचा विषय आहे कापसावरील शेंद्रीय बोंडअळीचे व्यवस्थापन, आणि त्या लागूनच आपण प्रकल्पाचे विविध मोबाईल ॲप्लिकेशनची नवीन माहिती आपण घेणार आहोत। या प्रशिक्षणामध्ये 15 जिल्ह्यातील सर्व कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक, शेतीशाळा प्रशिक्षक, शेतीशाळा समन्वयक, तसेच उपविभाग कृषी अधिकारी कार्यालयातील प्रकल्प कर्मचारी वर्ग आणि जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील सर्व अधिकारी वर्ग या सर्वांसाठी आज हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। जसं मी सांगितलं तसं विषयामध्ये प्रामुख्याने आपण कापसावरील बोंडअळीचं नियंत्रण कसं करावयाचं याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विद्यापीठाधिवंदे तज्ञ आणि कृषी विभागाचे प्रमुख डॉक्टर धनराज उंदिवडे सर यांचं आपण प्रमुख मार्गदर्शन घेणार आहोत। आणि या प्रश्नाच्या माध्यमातून चालू हंगामातील कापूस पीक हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असल्याने त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे कीड रोग येऊ नये याची दक्षता कोणती घ्यावी, आणि जर तशा प्रकारचे काही परिस्थिती आढळल्यास उपाय काय करावे यावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की चालू वर्षाचा खरीप हंगाम हा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झालेला आहे। सर्वत्र प्रकल्प क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला आहे आणि सोयाबीन, तूर, कापूस ही प्रमुख पिके, तसंच ज्वारी, बाजरी, मका, हळद ही देखील पिके चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शेतामध्ये आलेले दिसत आहेत। आणि यासाठी या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आपण सर्व गावांमध्ये शेतीशाळा घ्यायला सुरू केलेल्या आहेत। या शेतीशाळा घेत असताना गेल्या 8 दिवसांमध्ये काही शेतीशाळेच्या प्लॉटवर आपणास कापसावरील बोंडअळीचे पहिल्या अवस्था दिसणार आहेत। त्याबरोबरच इतरही पिकाच्या काही किडी, विशेषतः सोयाबीनमध्ये खोडमाशी, चक्रीभुंगा आणि मक्यावरील लष्करी अळी हे प्रादुर्भाव दिसू लागलेले आहेत। या सर्व पिकांच्या या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसत असताना आपण प्रकल्पामार्फत या सर्व शेतकऱ्यांना या सर्व किडींचे व्यवस्थापन कसं करावयाचं याबद्दल तांत्रिक माहिती देणार आहात, आणि ते देणं फार आवश्यक आहे, वेळेवर देणं आवश्यक आहे। म्हणून त्याचा एक पहिला भाग म्हणून आपण कापसावरच्या किडींचं, विशेषतः शेंद्रीय बोंडअळीचं व्यवस्थापन कसं करायचं यावर आपण जास्त भाष्य करणार आहोत। या प्रकल्प अंतर्गत असणाऱ्या प्रशिक्षणासाठी आपण सर्व जमलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपल्या या प्रशिक्षणासाठी आणि प्रकल्पातील सर्व प्रशिक्षणार्थींना संबोधन करण्यासाठी आपल्या प्रकल्पाचे प्रकल्प संचालक माननीय रस्तेकी सर हे आपणास सुरुवातीला संबोधित करतील, आणि त्यानंतर आपल्या विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख उंदिरवाडे सर हे आपणास मार्गदर्शन करतील। मी प्रकल्प संचालक महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपणास या प्रशिक्षणार्थींना संबोधित करावे अशी विनंती करतो मी।
सर जॉईन होत आहेत, तोपर्यंत पुण्यात रूपरेषा मी सांगतो आजच्या प्रशिक्षणाची. आपण सेंद्रिय अळी व्यवस्थापनाबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या समुसायकांसाठी आणि शेतीच्या प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या जे काही ऍप्लिकेशन आहेत त्यामध्ये काही सुधारणा केली आहे आपण, त्या सुधारणाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. प्रामुख्याने एसएमई ऍप्लिकेशन, स्टाफ मॉनिटरिंग ऍप्लिकेशन यामध्ये त्याची माहिती आपण घेणार आहोत. तसंच आपल्या सर्व गावातील एकूणच जमिनीची माहिती काय आहे, तर जमिनीचं एक वर्गीकरण कसं आहे आणि शेतकऱ्यांकडे असणाऱ्या त्या जमिनीची खोली काय आहे, त्याबद्दल एक साधं आपण त्याच्याबद्दल आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर शेतशाळाच्या आपल्या ज्या काही नवीन बाबी त्यामध्ये घातलेलं आपण त्या ॲप्लिकेशनमधून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की कमीत कमी कोणत्या कोणत्या अडचणी होत होत्या, दूर केलेल्या आपण त्या कोणत्या अडचणी होत्या आणि त्या दूर कशा केलेल्या आहेत आणि त्याच्याऐवजी आपण त्या ठिकाणी काय सुद्धा केलेली आहे याची माहिती आपण करून घ्या. त्यामुळे ह्या तीन ॲप्लिकेशनची माहिती आपल्या ह्या आणि त्या माध्यमातून आपण आपलं मोबाईल ऍप्लिकेशन स्मूथ चालावीत असा आपला प्रयत्न राहील. तसंच येत्या सोमवारपासून आपण 3 तारखेपासून बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये 4 किंवा 5 तारखेपासून शेतमजुरांचं कौशल्य प्रशिक्षण आपण सुरू करणार आहोत. यासाठीच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि त्याबाबतच्या गावून हे शेतमजुरांची यादी तयार करायचं काम आपल्याकडे चालू आहे. जी माहिती आता माझ्याकडे आलेली आहे त्यानुसार आतापर्यंत आपण जवळपास 60% गावांची यादी तयार झालेली दिसून येते मला आणि काही जिल्ह्यांमध्ये चांगलं काम झालेलं आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजूनही शेतकरी मजुरांची यादी तयार करायचं काम हे फार मागे आहे. तर ते आज कोणत्या परिस्थितीमध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे तर त्याबद्दलही आपण शेवटच्या भागामध्ये थोडस काही नवीन त्यातल्या बाबी असतील तर त्या सूचना आपण देणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा कार्यक्रमाची रूपरेषा राहील आणि सर्वांनी जे कर्मचारी वर्ग आपला सर्व मोबाईल मधून हा कार्यक्रम पाहत आहे तर त्यांनी ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष मोबाईल ऍप्लिकेशनचा भाग दाखवू त्यावेळेला काही मुद्दे महत्वाचे असे ते लिहून घ्या बाजूला, कारण मोबाईलमध्ये दोन्ही गोष्टी एका वेळेला करता येणार नाही तुम्हाला. तर आम्ही त्यावेळेला मोबाईल ऍप लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करू. तर आपण त्याही पद्धतीनं तिथे काम करावयाचं आहे. जसं की आपण अकोला जिल्ह्यामध्ये तेलार तालुक्यातील प्लॉटवर पहिला या ठिकाणी सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव असल्याचं 25 तारखेला दिसून आलेलं आहे, पण त्याही अगोदर 21 तारखेला यवतमाळमध्ये एका प्लॉटवर दिसून आल्याचं हा प्रादुर्भाव दिसल्याचं आपल्याला आढळलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गावामध्ये असा प्रादुर्भाव प्रथम दिसतो आहे तात्काळ प्रथमतः त्या गावातील त्या प्रादुर्भावाची कल्पना सर्व शेतकऱ्यांना आणि विशेषतः सरपंच आणि ग्राम संजीवनी समिती सदस्यांना देणं हे पहिलं काम आपलं आहे. ते आपण ताबडतोब केलं पाहिजे आहे आणि त्या परिसरामध्ये ही माहिती व्हावी म्हणून आपण पेपरच्या माध्यमातून असा प्रादुर्भाव आहे यावर हीही काळजी घ्या अशा प्रकारचे वृत्तांत देणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कळत न कळत गेल्या 2 वर्षापासून देखील हा चालू असला प्रादुर्भाव असला 3 वर्षापासून असला तरी अजूनही काही शेतकऱ्यांना हा प्रादुर्भावाचं पहिलं लक्षण दिसून येत नाही आणि म्हणून सर्व शेतीशाळा प्रशिक्षक समुसायक आणि कृषी सहायकांनी याबद्दलची पहिली लक्षण दिसल्या ताबडतोब दिसल्या ही निरीक्षण ताबडतोब सर्वांना कळवायची आहेत. कृषी विभागामार्फत आपण क्रॉपशॅपचा उपक्रम चालू आहे, त्याही मध्ये आपणास अशा प्रकारची लक्षण दिसतात आणि ही लक्षण दिसल्या आपण त्याची पातळी काय आहे त्या पद्धतीनं आपल्याला पुढे
ताबडतोब मार्गदर्शनी करावयाचं आहे. अशा पद्धतीने आपण या सुरुवातीच्या काळामधला सर्वेक्षण आणि नियंत्रणाची पहिली पायरी म्हणून करावयाची उपाययोजना याबद्दल लोकांना सांगायचं आहे. तर ते कोणत्या कोणत्या उपाययोजना आहेत, कशा प्रकारे आपण बघावयाचं आहे, हे आपण आता थोड्या वेळ समजून घेणार जाणून घेणार आहोतच. हा झाला एक महत्त्वाचा सध्या चालू असलेला उपक्रम आणि ज्यामध्ये आपण कशाप्रकारे काम करायचं आहे याबद्दल आपण चर्चा करतो आहोत. आत्ताच आपल्या प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आदरणीय रस्तोगे सर जॉईन झालेले आहेत. जसं मागाशी म्हटलं मी तुम्हाला की सुरुवातीला संचालक महोदयांचं या ठिकाणी संबोधन होईल आणि त्यानंतर आपला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होईल. मी प्रकल्प संचालक महोदयांना विनंती करतो की त्यांनी आता या प्रश्नामध्ये जमा झालेले रुजू झालेले सर्व अधिकारी कर्मचारी विशेषतः ह्यामध्ये असणारे कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक, शेतीशाळा प्रशिक्षक, समन्वयक, जिल्हा व उपविभाग स्तरावरील प्रकल्पाचे अधिकारी वर्ग या सर्वांना या निमित्तानं संबोधन करावं अशी मी विनंती करत आहे. माननीय प्रकल्प संचालक महोदय रस्तेगे सर. धन्यवाद कोळीकर. सर्वप्रथम डॉक्टर उंदीरवाळे यांचं मी स्वागत करतो आणि ह्या पिंक बुलबम मॅनेजमेंटची कार्यशाळेमध्ये ते आज मुख्य आपले रिसोर्स पर्सन आहे आणि सोबत आमचे सर्व एक्सटेन्शन यंत्रणा, समूह सहाय्यक, कृषी सहाय्यक, शेतीशाळा प्रशिक्षक, कोऑर्डिनेटर्स, आमचे सर्व अधिकारी, PMU चे सर्व आमचे सहकारी यांच्यासुद्धा या कार्यशाळेमध्ये स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की कापसावर पिंक बोलवर्म हे काही आता नवीन फिनॉमिना नाही. मागचे 3-4 वर्षापासून आपण वर्ष 16-17 याचा मोठा इम्पॅक्ट आपल्याला दिसून आलेला आहे. जवळचे राज्यामध्ये गुजरात असो, तेलंगणा असो, तिथेसुद्धा कापसावर मोठ्या प्रमाणावर पिंक बोलवर्मचा अटॅक आपल्याला वेळोवेळी दिसून आलेला आहे. गुजरात राज्याने इनफॅक्ट 16-17 आणि 17-18 ह्या 2 वर्षी मोठी मोहीम राबवून, अवेअरनेस कॅम्पेन राबवून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात यश त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि तसंच आपल्याकडे सुद्धा वर्ष 18-19 मोठा कॅम्पेन घेऊन आपण सुद्धा त्याच्यावर खूप नियंत्रण ठेवण्यास आपल्याला यश आलेलं आहे. म्हणजे जर कॅम्पेन मोडमध्ये आपण काम केला आणि आपल्याकडे जर माहिती असली तर अशा प्रकारचे आव्हानाच्या समोर आपण जाऊ शकतो असा आपण दाखवून दिलेला आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की जे फील्ड लेवलवर आता एक्सपर्टीज निर्माण झालेली आहे, जे आपल्याकडे पब्लिसिटी मटेरियल आहे, छोटी छोटी क्लिप्स आहे, लेखी टेक्निकल मटेरियल आहे, तो आता आपल्याकडे पुरेशा आहे. फक्त आवश्यकता अशी आहे की चालू वर्षी पुन्हा जिथे इथे आता काही ठिकाणी पिंक बॉलमचा आपल्याला इन्फेस्टेशन दिसून आलेला आहे, तर लगेच कुठलाही वेळ न घालवता आपण शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पुन्हा यावर्षी पोहोचवण्याची गरज आहे. आणि मला याचाही विश्वास वाटतो की मागचे 2 वर्षामध्ये जे कृषी विभागाने आणि KVK युनिव्हर्सिटी, इतर CICRचे यंत्रणा आहेत, त्यांनी जे कॅम्पेन घेतला होता त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये ह्या इश्यूबद्दल माहिती आहे. मात्र काय असतो की दरवर्षी आपल्याला थोडासा हलवावा लागतो की पुन्हा बघा आता आपल्याला काही स्टेप्स घेण्याची गरज आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लगेच आता कामाला लागणे आवश्यक आहे. तर फेरोमेन ट्रॅप्स असो किंवा इतर आपले ट्रायकोडर्मा कार्ड्स असो, जे काही आपली उपाययोजना याबद्दल डॉक्टर उंदीरवाळे आपल्याला सखोल मार्गदर्शन करतील. फील्ड स्तरावर सुद्धा ह्याच्याबद्दल पाहिजे त्या प्रमाणावर माहिती आणि एक्सपर्टीज अवेलेबल आहे, तर त्याचा आपण वापर करावे. पण सगळ्यात मुख्य इश्यूज असा आहे की जसा आपण कृषी संजीवनी सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणावर एक्सटेन्शनचे कॅम्पेन घेतला, शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन आपण त्यांना भेटी दिली, विभागाचे महत्त्वाचे योजना आणि घटकाबद्दल समजावून सांगितला, तर तशाच पद्धतीचा कॅम्पेन आपल्याला आता सगळी यंत्रणाने मिळून करण्याची गरज आहे. आणि असं करताना हे खात्री असावी की पिंक बोलवर्म आणि इतर जे आपले जे पेस्टचे अटॅक आहे याबद्दल सखोल थोडासा अभ्यास आपण करून गेला पाहिजे. सगळ्या आता सगळेच लोक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा आहे, काम करण्याचा अनुभव तुम्हाला आहे, फक्त एकदा आपलं नॉलेज ब्रशअप करण्याची गरज आहे.
आणि ते थोडा पब्लिसिटी मटेरियल आपण सोबत घेऊन गेलो तर शेतकऱ्यांना याबद्दल आपण चांगल्या पद्धतीने सांगू शकतो आणि शेतकऱ्यांना याच्यातून आपल्याला वाचवता येईल, कारण याचं मोठा परिणाम नुकसान होतो हे आपल्याला माहिती आहे. 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जेव्हा पिंक वॉर्मचा अटॅक आपल्याकडे झाला तर जिथे इथे नियंत्रण आपल्याला मिळू शकलो नाही तिथे 30%, 40%, 50% पर्यंतसुद्धा नुकसान कापसावर झालेलं आहे. आणि म्हणजे एकदा असं झालं तर शेतकऱ्यांचा पूर्ण आर्थिक गणित जे आहे ते कोडमडून पडतो. तर हा आजची कार्यशाळेचा प्रमुख घटक आहे. दुसरा जो आता श्री विजय कुळकर्णी आपल्याला सांगितला की जे आपले समूह सहायक आहे तर यांचा रोल आता प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजीचा अडॉप्शन कसा होईल, त्याचा प्रसार कसा होईल आणि शेतकऱ्यांपर्यंत क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी कसे पोहोचतील याच्यासाठी आता त्यांना जास्त काम करण्याची गरज आहे. सध्या DBT मध्ये नवीन जे अर्ज आहे त्याच्यावर प्री सँक्शन बंद असल्यामुळे त्याबद्दलच्या काही फारसा Desk 1 किंवा Desk 2 काम सध्या समूह सहायकाकडे नाही आहे. म्हणून आपण शेतीशाळा हा जो उपक्रम घेतो त्याच्यामध्ये जी आपण एक सुरुवात केलेली आहे तर ती सुरुवात किंवा ती जे अप्रोच आहे आता जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत घेऊन यायची गरज आहे. याच्यासाठी समूह सहायक हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांना ह्या एक्सटेन्शनच्या कामामध्ये मदत करण्यासाठी जो SMA ॲप आहे त्याच्यामध्ये काही ॲडिशनल फंक्शनॅलिटी दिलेली आहे. तर ते फंक्शनॅलिटीबद्दल श्री कोळेकर आपल्याला सांगतील हे तांत्रिक सत्र संपल्यानंतर. थोडक्यात आपण जे शेतकरी आपल्याशी ऑलरेडी जुळलेले आहे म्हणजे होस्ट फार्मर, गेस्ट फार्मर किंवा DBTचे जे ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे त्यांचे नाव मोबाईल नंबर आपल्याकडे आहे तर ते आपण प्रीफिल करून देतो आहे. म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याकडे जाताना बेसिक माहिती तुमच्याकडे असेल त्यांचं नाव आणि त्यांचे फोन नंबर वगैरे मग त्यांच्या शेतावर जाऊन आपण त्यांच्याशी माहिती घ्यायची आपण कोणती टेक्नॉलॉजीचा वापर करतात आणि त्या टेक्नॉलॉजीचा जे क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल आपण प्रसार केला पाहिजे आणि त्याबद्दल जे टेक्निकल मटेरियल आपल्याला दिलेलं आहे त्याचा वापर करण्याची गरज आहे. आणि ते चर्चा झाली एक मोकळेपणाने चर्चा करा, त्यांना समजावून सांगा, त्यांनाही सांगा की आपल्याकडे शेती शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रोग्रेसिव्ह फार्मर आहे अशा टेक्नॉलॉजीचे वापर करतात त्यांना काय फायदा झालेला आहे ते समजावून सांगा. 1-to-1 इंटरॅक्शनमध्ये त्याचा मोठा इम्पॅक्ट पडतो आणि ते झाल्यानंतर आपण एक फोटो घ्यायचा, त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायची, भेटलो आपण शेतकऱ्यांना आणि तुमचा रेकॉर्ड होतो. तर त्याचे 2 फायदे होतील. एक तर शेतकऱ्यांना वाटेल की बाबा माझे शेताबद्दल माझे जे कृषीची प्रॅक्टिसेस आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेण्याच्या विभागाचा हे आहे आणि त्यांना काही नवीन माहिती मिळाली आणि त्याच्यावर त्यांनी काही समजा इम्प्रूव्हमेंट केला तर त्यांना साहजिकच त्याचा फायदा होईल. आणि करताना आपण प्रकल्पाबद्दलची माहिती आणि त्यांना शेतकऱ्यांना कोणकोणती सर्व्हिसेस आपण देतो आहे त्याबद्दलही सांगू शकतात. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माननीय कृषी मंत्री महोदय यांनी अत्यंत फोर्सफुली हे सांगितलेलं आहे की प्रकल्पाचा फायदा सगळ्यात गरीब शेतकऱ्यापर्यंतही पोहोचला पाहिजे. तर फक्त आपल्याकडे जे 2 हेक्टरचे जवळपासचे शेतकरी आहे तर तेवढेच नाही तर अगदी छोटा शेतकरी, लहान शेतकरी, गरीब शेतकरी यांच्यापर्यंत प्रकल्पाचा लाभ पोहोचला पाहिजे. तर तो लाभ कसा पोहोचेल, जेव्हा आमची यंत्रणा त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. तर ते यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी SMA ॲपमध्ये ते शेतकऱ्यांची यादी टाकलेली आहे आणि तुम्हाला सहजतेने हा विजिट रेकॉर्ड करता यावी याच्यासाठी काही ड्रॉपडाऊन दिलेले आहे तर त्याचा वापर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा आणि प्रकल्प त्यांच्यापर्यंत पोहोचला तर मग आपले रेझिलियन्स त्यांचीही वाढेल आणि पूर्ण गावाची रेझिलियन्स वाढेल. तर त्या अनुषंगाने हा SMA ॲपमध्ये तशी सुधारणा करण्यात आलेली आहे. आणखीन एक नवीन आपण उपक्रम हाती घेतो आहे. आपले काही समूह सहायकांना कल्पना आहे जे जवळपास 70 क्लस्टरमध्ये NBSS या यंत्रणेमार्फत आपला सॉइल सर्वेचं काम सुरू आहे. म्हणजे सध्या जे सॉइल क्वालिटी आहे त्याच्यामध्ये आणखीन हाय रेझोल्युशनच्या सॉइल मॅप आपल्याला मिळतील याच्यासाठी जे NBSS हे नागपूरची संस्था आहे केंद्र शासनाची त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे आणि त्या 70 क्लस्टरचे समूह सहायक
त्यांना आपण ॲप ऑलरेडी एक रिलीज केलेलं आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना भेटल्यानंतर त्यांचे शेतीची जे म्हणजे जमिनीची प्रत कशी आहे, हलकी मध्यम भारी, जमिनीच्या खोली किती आहे, किती डीप सॉइल आहे आणि कोणती पिकं घेतात, म्हणजे साधारणतः शेतकऱ्याशी बोलल्यानंतर आपण जे प्रश्न विचारतो त्याची शेतीबद्दल जमिनीबद्दल तेच प्रश्न याच्यामध्ये आहे. तर आपण आता हा निर्णय घेतलेला आहे की हे 70 क्लस्टर आपण जे NBSS मार्फत करतो त्याच्यामध्ये माहिती आपण गोळा करतो तो आपण पूर्ण प्रकल्प क्षेत्रामध्ये त्याला एक्सटेंड करतो आहे आणि प्रत्येक क्लस्टरला एक गाव आपण पहिले घेतो आहे. एक गाव संपल्यानंतर आपण पुढचा गाव घेऊ म्हणून 500 आपले जे समूह आहे क्लस्टर्स आहे तर प्रत्येक क्लस्टरमध्ये आपण हा आता एक एक गाव ॲड करतो आहे आणि ती सॉइल सर्वेचे ॲपमध्ये अत्यंत सोपा आणि त्याच्यामध्ये जास्त काही आपल्याला फील करावं लागणार नाही अशी बेसिक माहिती आहे. तर ती काय कशी ऑपरेट करते याबद्दल श्री बराठे आणि श्री पार्थ आज उपलब्ध आहे तेही आपल्याला सांगतील. तर त्या ॲपचा आपल्याला वापर लगेच सुरू करायचा आहे आणि त्या ॲपचा वापर करून आपल्याला वॉटर बॅलेन्स कॅल्क्युलेट करणे किंवा पिकाचं नियोजन करणे ह्याबद्दल आणखीन चांगली माहिती मिळणार आहे. तर थोडक्यात आजच्या कार्यशाळेमध्ये 3 प्रमुख हेतू आहे. पहिला पिंक बोलवर्म असो किंवा जनरल आपल्याला जे पेस्ट अटॅकबद्दलचे जे तातडीने करावायची कारवाई आणि त्याची बद्दलची तयारी तो पहिला तांत्रिक सत्र आहे. त्याच्यानंतर आपले SMA ॲपमध्ये जे एनहान्स्ड फंक्शनॅलिटी आपण वाढून दिलेली आहे त्याबद्दलची तोंड ओळख त्याबद्दलची माहिती आहे आणि तिसरा सॉइल सर्वे ॲपबद्दलची काही माहिती आहे. तर ते सगळ्यांनी ऐकून घ्यावी. त्याबद्दल काही प्रश्न असेल तर चॅटमध्ये तुम्ही लिहून विचारा आणि त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. आता श्री कोळेकर ह्या पुढच्या सत्राला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. जसं आता सर्वांना या ठिकाणी सरांनी आता संबोधन केलेलं आहे की ज्यामध्ये प्रामुख्यानं पिंक बोलवर्मच्या दृष्टिकोनातून कोणत्या उपाययोजना कराव्याच्या, आतापर्यंत काय झालेलं आहे आणि इतर राज्यांनी काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि आपण कुठे आहोत याबद्दलही आपण ऐकलेलं आहे. आपणही गेल्या 2 वर्षांमध्ये चांगल्या प्रकारचे प्रयत्न करून या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे. आता आपण प्रत्यक्ष या शेती शाळेच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पिंक बोलवर्मचं नियोजन कसं करावं याकडे वळूया. मी आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर धनराज इंद्रवाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं हे मार्गदर्शन या सर्वांना द्यावं. इंद्रवाडे सरांच्या माहितीकरता म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आता जे समोर आपले सर्व अटेंडी जे आहेत त्या अटेंडीमध्ये या पोखरा प्रकल्पाच्या प्रकल्प क्षेत्रामधील 15 जिल्ह्यातील 5000 गावांसाठी काम करणारे कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक, शेतीशाळा घेणारे प्रशिक्षक, समन्वयक आणि जिल्हा व उपव्यवस्थावरील कर्मचारी वर्ग हा सगळा आज उपस्थित आहे. साधारणपणे या ठिकाणी 2000 आसपास आपला कर्मचारी वर्ग हा कार्यक्रम पाहतो आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी सुरू करावं. त्यांचं मार्गदर्शन हे प्रेझेंटेशन स्वरूपात व त्यांच्या चर्चेतून आपण समजणार आहे. डॉक्टर उंदिरवाडे सर यांच्याकडे मी आता हा मार्गदर्शन करण्यासाठीचा सोपवत आहे. हॅलो, धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार, गुड आफ्टरनून. थोडासा उशीर झालाय की आम्ही थोडासा तुमच्याशी वेळेवर जाईन होऊ शकलो नाही. तर आज आपण चर्चा करतो आहे कोळेकर सरांच्या म्हणण्यानुसार आपले जवळपास 2000 आपले ॲक्च्युली शेतीशी निगडित आणि प्रत्यक्ष शेतीवर काम करणारी ऑब्झर्वेशन्स घेणारी मंडळी आहे. 2017 आपल्याला या गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव जाणवतो आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा BT कापूस सुरू झालं 2002, त्यामुळे जवळपास 92-94%
पूर्ण लागवड जी आहे ही बीटी कापसाची होती, अजूनही आहे आणि बीटी असल्यामुळे यावर लक्ष द्यायची गरज नाही बोंडाळ्यांसाठी, ते होतं खरं होतं ते, आणि म्हणून शेतकरी बांधव तेवढे त्या दृष्टिकोनातून पाहत नव्हते, फक्त रस शोषण करणाऱ्या किडींचा आपण या माध्यमातून व्यवस्थापन करत होतो. परंतु 2016-2017 या वर्षी आपल्याला गुलाबी बोंडळीनी चांगलाच प्रादुर्भाव दिला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या नुकसानापाई महाराष्ट्र शासनाला 3300 कोटीचं पॅकेज द्यावं लागलं. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की या गुलाबी बोंडळीने डोकं वर काढल्यामुळे आता आपल्याला त्याला व्यवस्थापनाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून 2018 आपण एक राज्यस्तरीय या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये एक वर्कशॉप आयोजित केलं होतं, कार्यशाळा आयोजित केली होती 11 मार्च 2018. आणि 11 मार्च 2018 पासून राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये ज्या ज्या टेक्नॉलॉजी आपण त्याच्यामध्ये दिल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्या सर्व टेक्नॉलॉजी एकत्रितपणे आपण वापर केलाय. मग महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, शेतकरी बांधव, सीड कंपनी सगळेजण एकत्रित समूहात येऊन आपण 2018 हा गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव जवळपास 70% कमी करू शकलो. म्हणजे त्यामुळे ज्या टेक्नॉलॉजी म्हणजे फॉर एक्झाम्पल प्री मान्सून सोयी न करणे, 25 मे पर्यंत सीड मार्केटला उपलब्ध करून न देणे, फेरोमन ट्रॅप्स मोठ्या प्रमाणामध्ये मॉनिटरिंग आणि व्यवस्थापनासाठी लावणे, अजा डिरॅक्टिन बेस निंबोळी अर्काची फवारणी करणे, 5% निंबोळी किंवा अजा डिरॅक्टिन ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध असतील त्या त्या ठिकाणी जैविक कीटकनाशक म्हणून ट्रायकोगामा चिलोनिस जे ट्रायको कार्ड्स आहेत ते ट्रायको कार्ड्स लावणे, ब्युवेरिया बेसियानेची हा जो फंगस आहे याची फवारणी करणे, म्हणजे जे जे जसे जसे उपलब्ध ज्या ज्या शेतकऱ्याला ज्या ज्या भागामध्ये होत असतील तशा तशा प्रकारचं आपण सगळे एकत्रितपणे एकात्मिक किडीचे व्यवस्थापन आणि नीड बेस्ड अप्लिकेशन रासायनिक घटकाचं वापरून आपण या किडीचा बंदोबस्त केलं. 2019 सुद्धा सेम परिस्थिती आणि 2019 सुद्धा चांगल्या प्रकारचं जवळपास 67% आपण याचं नियंत्रण करू शकलो, म्हणजे एवढा प्रादुर्भाव आपण कमी करू शकलो. याचाच अर्थ मी आपल्याला सांगू इच्छितो की 2017 आणि 2018 17 जो 90% प्रादुर्भाव झाला तो 18 आपण एकत्रित समावण्या प्रयत्न केल्यामुळे 70% आपण कमी केलो. आणि म्हणून शेतकरी बांधवामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की गुलाबी बोंडळीने किती कोणत्याही प्रकारे कोणत्याही वेळी जरी कापसाचं नुकसान केलं तरी कृषी विद्यापीठांकडे आणि राज्य शासनाकडे ही टेक्नॉलॉजी आहे की त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण या गुलाबी बोंडळीवर मात करू शकतो. आणि म्हणून मला अभिमान आहे सांगताना की 2018 कंपॅरिझनमध्ये 2019 जवळपास 1.5 लाख हेक्टर जागा हे कापसाखाली वाढली महाराष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 2017 आला 2018 आपण केलो बंदोबस्त करू शकलो आणि त्या विश्वासाने 2019 शेतकऱ्यांनी 1.5 लाख हेक्टर जागा म्हणजे जमीन कापसाखाली अधिक लागवड केली. म्हणजे याचा अर्थ असा की आपण या टेक्नॉलॉजीमुळे आणि सामूहिक प्रयत्नामुळे आपण या गुलाबी बोंडळीवर मात करू शकलो. आता गुलाबी बोंडळी नेमकी काय आहे? गुलाबी बोंडळी जसं कापसावर 3 प्रकारच्या बोंडळ्या आहेत, अमेरिकन बोलवम ज्याला आपण हिरवी बोंडळी म्हणतो, छिपक्याची बोंडळी, ह्या 2 अळ्या तरी सध्या नाहीत, आणि दुसरी गुलाबी बोंडळी किंवा याला सेंद्रिय बोंडळी म्हणतो. नावच तिचा सेंद्रिय गुलाबी आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या, स्लाइड घ्या बघा. म्हणजे पिक्चर मध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतील की एक छिटक्याची बोंडळी आहे, अमेरिकन बोंडळी आहे आणि सेंद्रिय बोंडळी आहे. आता जसं मी आपल्याला सध्या जे बोललो तेच आहे
ज्या 14-15 पर्यंत बीटीवर जे वन बाणामध्ये जे टाकलं होतं क्रायवन एसी आणि क्रायवन एबीचं, त्यामुळे याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवू शकला नाही. तर याची ओळख आपल्याला कशी करता येईल की पतंग जे आहे हे गर्द बदामी आणि पंखावर बारीक काळे ठिपके असतात जे आपल्याला दिसत आहेत आणि हे 4 ते 8 दिवस हे वातावरणामध्ये मादीशी मिलन करतात आणि मिलन झाल्यानंतर या मादी अंडी घालत असते. आता ही अंडी कशी असते? अंडी ही लांबुळकी चपटी असून मोत्यासारखी चकमी पांढरी असते आणि उबायला आलेली अंडी की आता याच्यातून अळी जेव्हा बाहेर पडते, एकदा ही अंडी स्क्वेअरवर, फुलांवर, पात्यांवर आणि बोर्डांवर, म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस 35 दिवसाचं क्राप होते, 35 दिवसाच्या क्रापामध्ये स्क्वेअर येतात आणि या स्क्वेअर पासून या गुलाबी बोंडाचा प्रादुर्भाव सुरू होते. म्हणजे सध्या मी आता मागच्या 24 तारखेला तेलारा भागामध्ये गेलो, अकोला जिल्हा, त्या तेलारा भागामध्ये 25 मे, 28 मे आणि 2 जूनचे पेरणी होते. म्हणजेच आज हा जो पीक आहे प्री मान्सून लागवड आपण जे म्हणतो ते आहे आणि प्री मान्सून लागवड असल्यामुळे आज हा पीक जवळपास 50 ते 55 दिवसात झाला आहे. म्हणजे ही स्लाइड पुढे नाही जात, 50 ते 55 दिवसाचा पीक झाल्यामुळे आणि मी जसं तो आपल्याला म्हटलं की आता याच्यामध्ये 35 दिवसापासून जे स्क्वेअरिंग येते त्या स्क्वेअरिंगवर नर आणि मादीचे मिलन झाल्यानंतर अंडी घालत. आता हे सुरुवातीलाच कोस कुठून आले बाबा? 2019 मध्ये पावसाचा सीझन लांबला, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत चांगल्या पात्या फुले होते, पाऊस लांबल्यामुळे ओलावा निर्माण झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी फेब्रुवारी मार्च पर्यंत सुद्धा आपल्या शेतामध्ये पराटी जशा तशा ठेवल्या. बऱ्याच लोकांनी ओलावा असल्यामुळे त्याचं दुबारा पीक पण घेतलं आणि त्या पिकामुळे 24 म्हणजे पूर्ण वर्षभर मागच्या ऑगस्ट पासून तर मार्च पर्यंत त्या किडीला एक खाद्य मिळालं. दुसरं असं वेचणी सुद्धा लेट झाली फेब्रुवारी मार्च मध्ये आणि फेब्रुवारी मार्च मध्ये लेट झाल्यामुळे तो सर्व कीड असलेला, कारण की मार्च पर्यंत किंवा फेब्रुवारी पर्यंत जवळपास 70 ते 80% किडीचा प्रादुर्भाव या गुलाबी बोंडाचा त्यावेळेस होता आणि त्यामुळे मी प्रेझेंटेशन मध्ये थोडा वेळाने बोलतो एक तासात आणि त्यामुळे हा प्रादुर्भाव कॅरी फॉरवर्ड पुढे झाला आणि ज्यावेळेस आपला पावसाळा सुरू झाला या गुलाबी बोंडाचे पतंग हे जमिनीमध्ये असतात. म्हणजे कोस कोस जे आपल्याला खालचे जे पिक्चर दिसते पहिला पिक्चर आणि दुसरं त्याच्यामध्ये प्रादुर्भाव असतं बोंड आणि तिसरा जो दिसते आहे तो कोस आहे. तर हा जो कोस हा जमिनीमध्ये असते आणि ज्यावेळेस चांगला पाऊस होतो जमीन चांगली ओली चिंब होते आणि ती ओली चिंब झाल्यामुळे म्हणजे जवळपास जूनच्या नंतर चांगला पावसाळा जेव्हा येतो त्यावेळेस या जमिनीमधला ऊब निर्माण होते आणि जमिनीत ऊब निर्माण झाल्यामुळे ओलावा आणि ऊब म्हणजे थोडासा उष्णता यामुळे या कोशमधून किंवा ज्या ज्या ठिकाणी या गुलाबी बोंडाळीचे अळ्या आणि कोस असतील, जसं शेतकरी बांधव ज्यावेळेस आपण शेती तयार करतो मार्च एप्रिलमध्ये त्यावेळेस पराटीचे पूर्ण धसकटे काढून आपल्या धुऱ्यावर ठेवतात, बांधावर ठेवतात, त्यावेळेस सुद्धा त्यामध्ये कोस असतात. म्हणजे या कोशामधून आता हे पतंग निघाले. आता जसं मी आपल्याला सांगितलं की हे जेव्हा स्क्वेअरिंग असते शेता म्हणजे कापसाला म्हणजे जवळपास 40 दिवसानंतर स्क्वेअर आणि फ्लावर, आता 50 दिवसाचा हा पीक आहे त्यामुळे कोच जर ह्या जुलैच्या म्हणजे मी जसं तुम्हाला आता सांगितलंय की मी 24 तारखेला त्या ठिकाणी गेलोय आणि 24 तारखेला मला जवळपास 7-8 दिवसाच्या अळ्या दिसल्या, काही 8-9 दिवसाच्या अळ्या दिसल्या आणि अडीच्या मागे आपण जर गेलं थोडस 7-8 दिवसाच्या मागे तर 3-4 दिवसाचा अंडीचा पिरियड
म्हणजे ते 7-8 दिवस प्लस 3-4 दिवस ओके म्हणजे हे 10-12 दिवस आता 24 तारखेपासून आपण जर 10-12 दिवस जर मागे गेलो तर जवळपास 10 ते 12 जुलै येते म्हणजेच या किडीचे पतंग कोशामधून जवळपास 10 जुलैच्या दरम्यान हे जमिनीमधून निघाले ज्या ज्या ठिकाणी कोष असतील त्या ठिकाणी हे जमिनीमधून निघाले आणि 10 जुलैला म्हणजे जी पेरणी 25 मेला झाली होती 28 मेला झाली होती 1 जूनला झाली होती ती कपाशी जवळपास 50 दिवसाची असल्यामुळे त्याच्यावर फुलं आणि पात्या असल्यामुळे त्या 10 जुलैच्या दरम्यान निघालेले पतंग नर आणि मादीचं मिलन झालं आणि त्यामुळे या ठिकाणी अंडे घातले आणि स्क्वेअर आणि पात्या जर नसत्या सपोज तर त्या ठिकाणी अंडी जरी घातली असती किंवा अंडी सुद्धा घातली नसती कारण स्क्वेअर आणि पात्याशिवाय ते अंडी घालत नाही छोट्या कोवळ्या पानावर घालतात पण कोवळ्या पानावर जर अंडी जरी समजा एखाद्या वेळेस तिने घातली तर मात्र अंडी पानावर ही गुलाबी बोंडळी कधीही फीड करत नाही याला फीड करायसाठी स्क्वेअरच्या नंतरची स्टेज येणारी जी आहे तेच लागत असते आणि तशा पिरियडमध्ये जर आपल्या शेतामध्ये जर हे स्क्वेअर आणि फुलं जर नसते त्या झाडावर म्हणजे जर 35 दिवसाचा पीक त्या दिवशी 10 जुलैला जर झाला नसता तर मात्र या गुलाबी बोंडळीचे पतंग सुसाईड झाले असते मरण पावले असते याच्यातून पुढचा जनरेशन झाला नसता आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांना आम्ही आमच्या भाषेमध्ये एंटामॉलॉजीच्या वर्डमध्ये याला सुसाइडल पॉप्युलेशन म्हणतो आता आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला प्री मान्सून सोयिंग आपण का करायची नाही जर आपण प्री मान्सून सोयिंग केली मे मध्ये पेरणी केली तर 10-12 जुलैच्या दरम्यान 40-45-50 दिवसाचा पीक होते स्क्वेअर आणि पात्या असतात आणि स्क्वेअर आणि पात्या असल्यामुळे आपल्याला माहित आहे गुलाबी बोंडळी आहे मागच्या वर्षी कापूस लावलेला आहे त्या ठिकाणी डेफिनेटली याचे कोष आहेत हे म्हणजे नाकारता येतच नाही म्हणजे 100% जरी नसले 10-20% जरी असले पाऊस जरी चांगला झाला आणि त्या भागामध्ये जर प्री मान्सून सोयिंग झाली जुलै 10-12-15 जुलैच्या दरम्यान जर हे जर स्क्वेअर आणि पात्या जर असल्या तर त्या ठिकाणी या किडीचा पहिली जनरेशन ही स्टार्ट होते आणि म्हणून माझ्या दरवेळेस माझी विनंती असते की आपण जून म्हणजे 15 जूनच्या नंतरच पेरणी करावी परंतु हे शक्य नाही शेतकरी करत नाही आणि म्हणून आपल्याला अशा ठिकाणी मात्र जास्तीत जास्त मॉनिटर करणे पाहणे आणि अशा ठिकाणचं व्यवस्थापन जसं आता कोविडमध्ये आपण त्याला कंटेनमेंट झोन असं म्हणतो की ज्या ज्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन अशाच प्रकारचा आपला हा प्री मान्सून सोईन आणि ज्या ठिकाणी लार्वल पॉप्युलेशन आहे ज्या ठिकाणी गुलाबी बोंडळीचे इन्फेस्टेशन आहे तो एक प्रकारचा कंटेनमेंट झोन म्हणून आपण त्याच्यावर वेळीच आजच्याच घडी बंदोबस्त करणं अत्यंत आवश्यक आहे अदरवाईज आपण जर हा जर बंदोबस्त जर केला नाही तर मात्र काय होईल जसं मी आता आपल्याला सांगितलं की काही पराठी 30-35 दिवसाची आज आहे काही 45-50-55 दिवसाची आहे ज्या ठिकाणी इन्फेस्टेशन आहे ह्या अड्या आहेत अड्या वाढून मोठ्या झाल्या की ह्या 15 दिवसानंतर म्हणजे आता हे तिसऱ्या अवस्थेमधली अडी आहे पुन्हा याला 5-6 दिवस लागतील की ती 4-5 अवस्थेमध्ये जाईल म्हणजे 14 दिवसापर्यंत ही अडीची अवस्था आहे 14 दिवसानंतर ही अडी कोशात जाते आणि कोशामध्ये 8-10 दिवस म्हणजे आजपासून 5-6 दिवस कोश 10 दिवस म्हणजे जवळपास 15 दिवस 15 दिवसानंतर या आज कंटेनमेंट झोन मधून असलेल्या अळ्यांमधून कोश होईल कोशातून पतंग निघतील आणि या पतंगातून पुन्हा नर आणि मादीचं मिलन होईल आणि नर आणि मादीचं मिलन होऊन पुन्हा अंडे टाकल्या जाईल आणि आज आपली परिस्थिती जी आहे 35 दिवसाची जी 40 दिवसाची जी आहे ती 50-55 दिवशी म्हणजे ज्या दिवशी नर आणि मादीचे पतंग टाकतील त्या दिवशी आपला आजचा 90% जो कापूस आहे तो 35 दिवसावाला आहे 1 महिन्याचा आहे 40 दिवसावाला आहे तो 50 दिवसाचा होईल 55 दिवसाचा होईल 60 दिवसाचा होईल आणि त्या 90% आज आपल्या पेरा असलेल्या कापसावर मात्र 15 दिवसानंतर या स्क्वेअर आणि पात्या मिळाल्यामुळे या आता कंटेनमेंट झोन मधले जे आपला जो आपली जे पॉप्युलेशन वाढलेली आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा स्प्रेडअप होईल आणि अशा प्रकारचा पूर्ण स्प्रेडअप जो आहे गुलाबी बोंडेचा हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पसरेल आता आपल्याला काय करायचं असते आता हा जो सुरुवातीचा मी तुम्हाला म्हटलं की स्क्वेअर आणि फ्लावर्स जोपर्यंत बोंड लागत नाही तोपर्यंत स्क्वेअर आणि फ्लावर्स मध्ये तर स्क्वेअर मध्ये डंक मारते त्याच्यावर फीड करते आणि त्यामुळे स्क्वेअर हे याला अतिशय बारीक असा होल दिसते होल थोडस पाहून घ्या किंवा जे प्रकार जे स्क्वेअर खाली झाडाच्या खाली पडलेले असतील ते वेचून पहा आणि त्याच्यामध्ये पर्सेंटेज काढा किंवा जे फुलं ज्या फुलामध्ये अड्या आहेत ते फुलं एकमेकाला याचे पेटल जे आहेत पाकळ्या जे चिपकतात ते अडी आपल्या द्रावणाने आपल्या द्रव्याने आतून चिपकवते आणि ते चिपकल्यामुळे डोम शेप तयार होते जसं गुलाबाची कळी आहे
उमलली जर नाही तशी डोम दिसते ओके तशा प्रकारची कळी या गुलाबाची कळी असते आणि ही गुलाबाची डोम कळी बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल हे गुलाबाची डोमकळी सारखी या कपाशीची फुलाची कळी दिसते आणि जेव्हा सूर्यप्रकाश पडतो 9-10 वाजता सूर्यप्रकाश पडतो सूर्यप्रकाश पडल्यानंतर हा जर गुलाब हा जर फूल जर उमलत नसेल डोमकळी सारखा राहत असेल तर यामध्ये समजायचं तर यामध्ये एक अडी आहे आणि दुसरा जो फूल आता इथे उमललेला आहे हा डोमकळी आपल्याला इथे तुम्हाला दिसून आलंय या ठिकाणी एक अडी पांढुरकी अडी दिसून आली आहे म्हणजे सुरुवातीला ही अडी पांढुरकी असते नंतर हळूहळू कालांतराने 2-3 दिवसांनी ही पिंकी होत जाते म्हणजे अशा डोमकळ्या शेतकऱ्यांनी वेचून काढायच्या आहेत आपण जे आपल्या प्रक्षेत्रावर काम करणारी मंडळी आहे त्या मंडळींनी अशा प्रकारच्या डोमकळ्या वेचून काढणे पात्या 5 किंवा 10% प्रमाणामध्ये असतील तर याच्यावर अझाडिरॅक्टिन बेस निंबोळी अर्काची फवारणी करणे 5% किंवा 1500 ppm 30 मिली 10 लिटर पाण्यामध्ये किंवा आता सर्वात महत्वाचं आपण 2018 फार मोठा जनजागरण करून या गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी 30-35 दिवसापासून किंवा 40-45 दिवसापासून कामधंदे सापडे किंवा फिरोमन ट्रॅप्स लावण्याची शिफारस केली होती आणि ती आजही आहे आता याचं काय होते जसं मी आता आपल्याला सांगितलं की या ठिकाणी जर कामगंधे सापडे जर असते तर हे कामगंधे सापडे आपल्या जे जरव्या मात 10 जुलैला जे मात निघाले ते 10 जुलैला मात निघाल्यानंतर जेव्हा मादी मिलण्यासाठी जात असते ते जर कामगंधे सापडे जर आपल्या शेतात जर लागले असते तर हे जे नर पतंग जे आहेत कामगंधे सापडा म्हणजे काय आहे कामगंध सापड्यामध्ये या मादीचा सेन्स त्या लूर्स मधून शेपटामधून निघत असते आणि त्या मादीच्या लूर्स त्या शेपटामधून निघत असल्यामुळे या नराला वाटते की इथे मादी आहे आणि म्हणून हा नर त्या कामगंध सापड्याकडे ज्या बाजूने तो सेन्स येते त्या सेन्सकडे हा जात असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी मादी न राहता नसल्यामुळे हा त्या सापड्यामध्ये अडकला जातो आता सापड्यामध्ये अडकला म्हणजेच मादीचं मिलन झालं नाही कामगंध सापडे आपल्याला मॉनिटरला आपण एकरी 2 सांगतो हेक्टरी 5 सांगतो परंतु मास ट्रॅपिंग करायचं असेल जास्तीत जास्त जर आपल्याला कामगंध सापड्यामध्ये जर फिरोमन या मध्ये जर ये पतंग जर अडकवायचे असतील तर आपल्याला 10-15 हेक्टरी लावले तरी काही वावग होणार नाही एका कामगंध सापड्याची किंमत 50 रुपये आहे जर आपण हेक्टरी जर 15 किंवा 20 लावले तर 50 × 20 म्हणजे 1000 रुपये होतील आणि पुन्हा 1-1 महिन्याने त्याचे शेपट बदलवलं 10-12 रुपयात एक शेपट आहे म्हणजेच तुम्हाला ते 20 शेपट एका महिन्याला बदलवायचे 200 रुपये ते 4 महिन्याचे 800 रुपये म्हणजे तुम्हाला 1000 रुपये प्लस 800 रुपये तुम्हाला 4 ते 5 महिन्याचा सीझन या एका हेक्टर मध्ये 20 ट्रॅप लावून आपल्याला या नळी किडीचं कुटुंब नियोजन एक प्रकारे करता येते कारण कामगंधे सापडा म्हणजे काय हा कुटुंब नियोजनाचा प्रकार आहे म्हणजे मादीशी मिलन न करता हा त्या ट्रॅप मध्ये अडकते आणि पुढचं अंडी टाकत नाही आणि अंडी न टाकल्यामुळे या किडीचं पुढची जनरेशन आपल्याला वाढलेली दिसत नाही आणि जनरेशन जर वाढलेली नाही तर मात्र या किडीचा आपल्याला जागीच आपण रोकथाम करू शकतो काय पाहिजे जे मी बोलत आहे ते पाहिजे त्यांना दाखवलं जसा जसा आपल्याला आता मी आपल्याला सांगितलं की फूल आहे फुलावरून आपल्या रोजेडी फ्लावर्स आहेत रोजेडी फ्लावर वेचून काढा फिरोमन सापडे लावा आणि जेव्हा आपल्याला बोल येतात बोल आल्यानंतर कारण याचा प्रमुख जो खाद्य आहे ते बोल आहे पहिले स्क्वेअरिंग येते पात्या येतात नंतर फुलं येतात स्क्वेअरिंग फात्या संपल्या फुलं संपले की बोंड जेव्हा लागतात ते बोंड याचा प्रमुख खाद्य असल्यामुळे ही कीड बोंडाच्या जवळ स्क्वेअर वर किंवा त्याच्या बोंडाच्या याच्यावर आपल्याला अंडी घालते आणि त्या बोंडाला पंक्चर करून आतमध्ये जाते आणि आतमध्ये ही आपलं पूर्ण ते लिंट खाते कोवळं लिंट सुरुवातीचा खाते आणि पर्यायाने जसं तुम्हाला इथे नुकसानीचा प्रकार दिसते आहे त्या नुकसानीचा प्रकार आपल्याला इथे दिसून राहिलेला आहे म्हणजे अशा प्रकारचं ते पूर्ण खात असल्यामुळे आपला जो कापूस पूर्ण खराब होतो आणि या ठिकाणी जे लोकुल्स आहेत त्या प्रत्येक इथे 4 पार्ट आहेत प्रत्येक बोंडाला एक लोकलच्या माध्यमातून ते डिवाइड केलेले आहेत
आपण ज्याला सेप्टा म्हणतो ते लोकलच्या माध्यमातून डिवाइड कसल्यामुळे आतून त्या लोकलला ते छिद्र पाळते आणि एकमेक एक दुसऱ्या लोकलसमध्ये जाते आणि पूर्ण ते लीन खाऊन घेत असते. हा छिद्र आहे बाहेरून दिसत नाही, त्या बाहेरून छिद्र हा परिपूर्ण बंद करते. जास्त जर प्रादुर्भाव असला तर अशा प्रकारचा आपल्याला त्या पूर्ण वाढ झालेल्या याच्यामध्ये तुम्हाला सरकीमध्ये आणि रुईमध्ये दिसते. ही आपली सरकी सुद्धा सीड सुद्धा खाते आणि म्हणून आपल्याला याच्यापासून जास्तीत जास्त नुकसान होते आणि रुईची प्रत सुद्धा एक बिघडते खराब होते. आता या किडीला जे फेवरेबल टेम्परेचर आहे ते फेवरेबल टेम्परेचर मध्ये 29 डिग्री ते 31.5 डिग्री पर्यंतचा मॅक्झिमम टेम्परेचर आणि मिनिमम जो टेम्परेचर आहे तो 11.5 ते 14.5 पर्यंतचा मिनिमम टेम्परेचर आणि मॉर्निंग याची जी सकाळची जी ह्युमिडिटी आहे ती जवळपास 70 ते 71 पर्यंतची ह्युमिडिटी पाहिजे आहे आणि या 70 ते 71 पर्यंत ह्युमिडिटीमध्ये जर असली आणि अशा प्रकारचं टेम्परेचर असेल आणि सनशाईन दिवस ब्राईट सनशाईन दिवस म्हणजे 7.5 तास ते 8 तास जर दिवसामध्ये चांगला सनशाईन असेल तर या किडीला ही फेवरेबल अशी कंडिशन निर्माण होते. आता हे सगळी ओळख झाली म्हणजे अंडी झाली अळी झाली कोच झालं आणि पतंग झालं. आता या ठिकाणी जसं आपल्याला सांगितलं मी पहिल्या सुरुवातीला स्क्वेअर मध्ये जाते फुलामध्ये जाते. फुलामध्ये रोजेटी फ्लावर असते, डोमकळे असतात, त्या डोमकळे वेचायचं आणि फिरोमन ट्रॅप्स लावायचे. आता फिरोमन ट्रॅप्स लावताना या ठिकाणी दिसलेली आहे आपल्याला दिसेल उगवणीनंतर जवळपास 40 ते 45 दिवसांनी एक सर्वेक्षण करायचे. जसं मी तुम्हाला 35व्या दिवशी सांगितलं स्क्वेअरिंग 35-40 दिवसानंतर आणि हे फिरोमन ट्रॅप्स 4 ते 5 मॉनिटरिंग याच्यासाठी करायचं आणि जवळपास दर हप्त्याला जर आपण हे जर पाहिलं आणि लावलं आणि सतत जर 3 ते 4 दिवस किंवा रात्र जवळपास 8 ते 10 पतंग या एका फिरोमन ट्रॅप्समध्ये जर येत असतील तर मात्र या ठिकाणी आपल्याला समजायचं की आता एक गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि म्हणून आपल्याला आता व्यवस्थापन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून व्यवस्थापनाकडे आपण गेलं पाहिजे आणि व्यवस्थापन केलं पाहिजे. आता आपल्याला जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं डोमकळ्या पात्या बोंडे म्हणजे जे मी बोललो तेच आहे याच्यामध्ये. सुरुवातीला आपल्याला 5 ते 10% प्रादुर्भाव जर मिळत असेल तर आपल्याला 5% हे जे आपल्याला पिक्चर दिसत आहे हे नंतरचं पिक्चर आहे. नोव्हेंबर मध्ये आपण काय करायला पाहिजे जेव्हा आपलं पूर्ण हार्वेस्टिंग झालेलं असते अवॉइड रटुनिंग रटुनिंग घेऊ नये. ओके यामध्ये आपल्याला पिक्चर म्हणून सर्वात खालचं जो पिक्चर आहे जसं सांगितलं की पूर्व मान्सून पूर्व मान्सून वर फर्दर म्हणजे मे जून मधली पेरणी प्लस फर्दर म्हणजे डिसेंबरच्या नंतरचा जो पेरणी असते त्यावेळेस सर प्रेझेंटेशन दिसत नाही पिढ्या होतात सर प्रेझेंटेशन ब्रँड नेटवर्क क्वालिटी मिसून विवेक तुमच्या मोबाईलचा लॅपटॉपचा माईक कॅमेरा ऑन कर व्हिडिओ बंद आहे तुमचा विवेक सागर चालू करा व्हिडिओ चालू करतो.
हा प्रेझेंटेशन चालू आहे. मी सर नंतर पुढे पण सर माझ्या याच्यातून भेटू शकतो. कोणाचं जो ज्याचं जोडलेलं आहे आता पी एस ए ओ अकोला डेस्कटॉप जो आहे तो चालू करा व्हिडिओ त्याचा. हा बरोबर चालू आहे सर तिथे ना. हा झाला सुरू. बरोबर फुल व्ह्यू करा, फुल व्ह्यू करा त्याचा. जसं मी आता आपल्याला सांगत होतो की पूर्व म्हणजे मे मधली लागवड आणि जूनच्या पहिल्या हप्त्यातली लागवड आणि फर्दर आणि डिसेंबरच्या नंतर जेव्हा आपण घेतो म्हणजे पूर्व मान्सून प्लस फर्दर हे जर कापून जर आपण घेतलं तर या किडींच्या पिढ्या 4 ते 6 होतात. मात्र तेच पहिला वर्ष बघा जर आपण पूर्व मान्सून जर घेतलं तर 4 पिढ्या होतात आणि आपण नियमाप्रमाणे मान्सून लागवड घेतली 15 जूनच्या नंतर जर लागवड केली तर त्याच्या 3 पिढ्या होतात. म्हणजेच आपण रेग्युलर जर 20 जून नंतर पेरणी केली 15 जून नंतर जर पेरणी केली तर या गुलाबी बोनरीच्या फक्त 3 पिढ्या होतात आणि त्यात जर मे मध्ये पेरणी केली तर मात्र 4 पिढ्या होतात. म्हणजे जसं आपल्याला मी सुसायडल पॉप्युलेशन म्हणतो ती सुसायडल पॉप्युलेशन होत नाही आणि ते जर आपण पूर्व मान्सून म्हणजे मे मध्ये प्लस फदळ तर मात्र याच्या 4 ते 6 पिढ्या. जर कापसाचं पीक जर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जर आपण जर लांबवलो तर मात्र याच्या 6 पिढ्या होतात आणि पूर्ण वर्ष या किडीला एक अन्न मिळते आणि पूर्ण वर्षभर पिढ्याने पिढ्या जगत राहते आणि म्हणून आपल्याला फक्त मान्सून मध्ये पेरणी करा असं आपण सांगत असतो. आता आपल्याला सध्या या स्टेज मध्ये आपल्याला एक होर नांगरणी चालणार नाही आपण कारण की खरीप सीझन मध्ये साठी सांगतो कारण त्या जमिनीमधले कोस असणे आणि कोस आपण त्याच्यातून एक एक्सपोज करू शकतो आणि कोस एक्सपोज केल्यामुळे प्रादुर्भाव ऑटोमॅटिकली कमी होतो. जसं आपल्याला म्हटलंय टाइमली सोईंग करा हे व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत. आता आपल्याला सध्या तर याची गरज नाही. फेरोमोन ट्रॅप्स आपण याच्यात लावा आणि जसं मी सुरुवातीलाच आपल्या याच्यात सांगितलंय की ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध असतील तर ट्रायकोकॉर्ड ट्रायकोग्रामा चिलोनिस किंवा ट्रायकोग्रामा बॅक्टरी या दोन्ही स्पेसीज हेक्टरी 1.5 लाख म्हणजे 7 ते 8 कार्ड दर हेक्टरी 7 ते 8 वेळा 15 दिवसाच्या अंतराने जर आपण शेतामध्ये जर सोडलं तर हा ट्रायकोकार्ड मित्र कीटक या गुलाबी बोंडाळीच्या अंडी शोधून काढेल आणि त्या अंडीमध्ये आपली अंडी घालेल आणि स्वतःची उपजीविका त्या गुलाबी बोंडाळीच्या अंडीमध्ये करेल आणि मात्र त्या गुलाबी बोंडाळीच्या अंडीमधून गुलाबी बोंडाळीची अळी बाहेर न निघता हा मित्र कीटक बाहेर निघेल. म्हणजे याचा अर्थ असा काय की अंडीच्या अवस्थेमध्ये आपण या गुलाबी बोंडाळीला आपण नायनाट करू शकतो, नष्ट करू शकतो आणि अंडी जर नष्ट केली तर मात्र आपल्याला अळी मिळणार नाही. कारण एकदा जर अळी आली अंडीतून अळी निघाली आणि अळी जर त्या बोंडामध्ये जर गेली नंतर फुलाच्या नंतरची अवस्था जी बोंड येते त्या बोंडात गेली तर मात्र आपल्याला ट्रायकोकार्ड आपल्याला कामाचा नाही, फक्त अंडीच्या अवस्थेमध्ये कामाचा आहे आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारचं उपाययोजना करणे अत्यंत गरजेचं आहे. जसं आपण मी आपल्याला सांगितलं की 5% निंबोळीचा फवारणी करा. आता 5% 5 किलो निंबोळीची पावडर तयार करून रात्रभर 10 लिटर पाण्यामध्ये भिजू घालायची. ती 10 लिटर पाण्यामध्ये भिजू घातल्यानंतर ती पावडर सकाळी 8-8.5 लिटर तुमचा तो द्रावण होईल. तो 8-8.5 लिटर मध्ये जेवढा कमी राहील 1.5 लिटर तो पाणी टाकायचं आणि 10 लिटर करायचं आणि हा 10 लिटर पाणी उरलेल्या 90 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि याचं 100 लिटर करून आपण 5% हा द्रावण होईल. हा द्रावण आपल्याला 5% निंबोळीचा अर्क म्हणून आपल्याला फवारता येईल. म्हणजे नॉट ओनली गुलाबी बोंडाळी तर कोणत्याही प्रकारच्या किडीसाठी
आणि कोणत्याही प्रकारच्या पिकावर या 5% निंबोळी अर्काची आपल्याला फवारणी करता येईल. मी मगाशी आपल्याला पुन्हा सांगितलंय की ज्या ज्या ठिकाणी ह्युमिडिटी असेल 70-75% ह्युमिडिटी असेल तर त्या 70-75% ह्युमिडिटी मध्ये आपल्याला बिवेरिया बॅशियाना नावाचा हा जो फंगस आहे हा फंगस सुद्धा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून येण्याची आपल्याला फवारणी करता येईल. ही फवारणी करत असताना त्या फुलामध्ये फ्लावर मध्ये हे गेलं पाहिजे, कारण बोंड्यामध्ये एकदा तो आतमध्ये गेला का याचं काम पडणार नाही. पण मात्र ज्यावेळेस फ्लावरिंग स्टेज आहे त्या फ्लावरिंग स्टेज मध्ये आपल्याला याला जर संपर्क जर अडीला जर आला तर मात्र त्या ठिकाणी जास्त जगप होईल आणि फर्दर मल्टिप्लिकेशन या बिवेरियाचं होऊन आपला पुन्हा होणारा जो नुकसान जो आहे तो थांबला जाईल. आता केमिकल इन्सेक्टिसाइड वापरत करत असताना जे इन्सेक्टिसाइड रिकमेंडेड आहेत कोणत्याही प्रकारचे इन्सेक्टिसाइड कृपा करून फवारणी करू नका. जे इन्सेक्टिसाइड रिकमेंडेड आहेत तेच इन्सेक्टिसाइड रिकमेंड करा. तेलाला भागामध्ये गेलं असता मला मागच्या हप्त्यामध्ये मी जेव्हा 24 ला गेलो पण त्यांनी 1 हप्त्यापूर्वी त्यांनी स्प्रेंग केली होती, म्हणजे 1 हप्त्यापूर्वी त्यांनी स्प्रेंग केली म्हणजे जवळपास 17-18 धुलेला स्प्रेंग केली आणि 17-18 धुलेला त्यांनी कॅम्पी प्रोडक्ट मारला अलिका. अलिका हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट कॉम्बी प्रोडक्ट आहे आणि त्या कॉम्बी प्रोडक्ट मारल्यामुळे आतापासून जर आपण जर कॉम्बी प्रोडक्ट जर मारलं तर मात्र या किडीमध्ये भविष्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होईल. सुरुवातीपासूनच जर 8-8, 10-10 दिवसांनी शेतकरी कॉम्बी प्रोडक्ट मारतात ती चांगली गोष्ट नाही आणि म्हणून आपल्याला सुरुवातीला जसं आता सांगितलंय की निंबोळीच्या अर्काची फवारणी करा, फिरोमन ट्रॅप्स लावा, रोजेटी फ्लावर काढून घ्या. हे सगळ्या प्रॅक्टिसेस केल्यानंतर जर आपल्याला नीड बेस्ड अप्लिकेशन आपल्याला कुनालफास आहे, प्रोपेनोफास आहे, एंडॉक्सिकॉर्ब आहे यासारखे आपल्याला इन्सेक्टिसाइड आपल्याला मारता येईल फवारता येईल जेणेकरून आपल्याला या इन्सेक्टिसाइडचा कमी प्रोडक्टचा जास्त उपयोग न करता सोल इन्सेक्टिसाइड आहेत त्याचा आपण वापर करणं जास्त फायदेशीर राहील जेणेकरून त्या किडीमध्ये भविष्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होणार नाही. सर पुढचे स्लाइड जरा दिसत होत, एक स्लाइड दिसते फक्त. अरे भैया हे एकच स्लाइड दिसते म्हणतात. ए भाई हॅलो हॅलो. आणि दुसरं याच्यामध्ये खबरदारी म्हणून आपल्याला सांगायची आहे की आपल्या सप्टेंबर एकच स्लाइड दिसते म्हणतात म्हणजे पुढची. सागर विवेक आपण ते थांबा तिथे, जसं स्लाइड पुढे जातात सर बोलता प्रमाणे स्लाइड पुढे सरकवाना. म्हणजे मला यावर एक सजेशन असं द्यायचं राहील की सुरुवातीला सायफर मिथ्रिनचा आपण कोणत्याही प्रकारचे पायरेथ्राइड इन्सेक्टिसाइड. तर सर होल्ड करा जरा प्लीज होल्ड करा, म्हणजे 2-3 स्लाइड गेलेले आहेत त्यानंतर पुढे जाऊ दे, प्रेझेंटेशन जरा पुढे जाऊ दे. पूर्व मान्सून ची स्लाइड आहे. तस झालंच आहे.
थोडं प्रेझेंटेशन मध्ये टेक्निकल डिफिकल्ट आलेली आहे. एक काही सेकंद थांबा, चालू करता येते. आपण सरांचं हे प्रेझेंटेशन सर्वांपर्यंत पोहोचणार आहोतच लवकर, हे झाल्यावर आपलं सर्व सेशन. तथापि आता आपण सर ज्याप्रमाणे बारकाईने सांगतायत, एक एक मुद्दा तो अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाची सांगितली गोष्ट आता अशी दिसते आपल्याला की सुरुवातीपासून जर कंबाईंड पेस्टिसाइड वापरायला सुरू केले तर त्याचा मात्र मोठा दुष्परिणाम पुढे होणार आहे, कारण त्या विशिष्ट किडीचा रेजिस्टन्स जो आहे ते वाढायला सुरू होतो या अशा रासायनिक कीटकनाशकांना. त्यामुळे त्याचा मात्र विचित्र परिणाम होईल आपल्या पर्यावरणावर आणि आपल्या शेतकऱ्यांच्या पिकावर देखील. एकदा का पीक वरची आळी कंट्रोलमध्ये येत नाही म्हटल्यावर शेतकरी मग अनेक प्रकारचे औषध वापरायला सुरू करतात आणि त्याचा दुष्परिणाम होतो आपल्याला. त्यामुळे कृपया सुरुवातीपासून जे तीन टप्पे सांगितले सरने आतापर्यंत, फेरोमोन सापळ्याचा वापर करणे, त्यानंतर निंबोळी अर्काचा वापर करणे, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. जैविक कीटकनाशक वापर करणे आणि मगच आपण तिकडे वळायचं रासायनिक कीटकनाशकाकडे. तर हे सगळ्यात महत्वाचं जे आता आहे तांत्रिक मार्गदर्शन ते आपण पाहतो आहोत. मला अजूनही काही शेतीशास्त्र सहाय्यक किंवा समूह सहाय्यक या ठिकाणी पूर्ण संख्येनं जॉईन झालेले दिसत नाहीयेत. जे कोणी समन्वयक आहेत किंवा DPIU SPIU चे कर्मचारी आहेत त्यांनी या संबंधित तात्काळ जॉईन व्हायला सांगा. काही अडचण असेल तर त्यांना बोला त्यांच्याशी, कारण हे फार महत्वाचं सेशन चालू आहे. अशा वेळेला जर त्यांचा अटेंडन्स कमी असेल तर त्यांना मग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अडचणी येऊ शकतात. त्यावेळेला आपण आपल्याला काही कोणी माफ करणार नाही लक्षात तुम्ही. त्यामुळे सर्वांनी या बाबतीमध्ये अत्यंत काळजीपूर्वक हे पाहावं ऐकावं म्हणून आपण सर्वांसाठी हा सेशन ठेवलेला आहे. सर्वांनी संपर्क करा SPIU ला DPIU ला आणि सर्वांनी समुहसहायकांना तसंच प्रशिक्षकांना जॉईन व्हायला सांगा. कोऑर्डिनेटरनी आपल्या फॅसिलिटेटरला फोन करा, ताबडतोब जॉईन व्हायला सांगा. त्यांचं आज जॉईन न होणं याचा अर्थ त्यांना या प्रकारच्या विषयाची काही गांभीर्यता नाही आहे असं दिसून येईल. आणि हे निश्चितच प्रकल्प अशा प्रकारचं कोणाचंही बेशिस्त वर्तन हे सहन करून घेणार नाही आहे याचीही कल्पना त्यांना द्या. त्यामुळे सर्वांना जॉईन व्हायला सांगा. या ठिकाणी महत्वाच्या काही सूचना आणि महत्वाचं प्रेझेंटेशन चालू आहे, तांत्रिकी आहे आणि पुढे जाऊन आपण आपल्या कामादृष्टिकोनातून ही काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. त्यामुळे समुहसहाय्यक आणि प्रशिक्षक हे 100% उपस्थित राहणार आहेत अशा प्रकारची खात्री सर्वांनी घ्या. पुढच्या काही 10-15 मिनिटांमध्ये ही संख्या वाढली पाहिजे आहे, याकडे सर्व DPIU SPIU आणि कोऑर्डिनेटरनी लक्ष द्यावं. थोड्याच वेळामध्ये आपण पुन्हा एकदा वंदिरोडे सरांचं पुढचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. हे करत असतानाच मधल्या वेळेमध्ये थोडक्यात मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की आपल्याकडे काही शेतकऱ्यांनी आपल्याच शेतावर जैविक कीटनाशक आणि जैविक खत तयार करण्याचा प्रयोग सुरू केलेले आहेत. तर या माध्यमातून तसंच आपल्या शेतावरच निंबोळी अर्काचं सुरू केलेला तयार करायला सुरू केलेले आहेत. तसेच दशपर्णी अर्क सुरू केलेले आहेत. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क आणि जैविक कीटनाशक याचं उत्पादन आपण स्वतः आपल्या शेतावर करू शकतो. यासाठी म्हणून सर्वच गावामधल्या महिला गटांना आणि अशा होतकरू शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावायचं आहे, जेणेकरून हे सर्व साहित्य, हे सर्व कीटनाशकं ही तिथंच तयार होतील आणि त्याचा वापर शेतकऱ्यांना करणं सोयीचं होणार आहे. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकाकडे वळण्यापूर्वी कमी खर्चात तंत्रज्ञान अशा प्रकारचे आपण या वर्षी मोहीम घेतलेली आहे आणि त्याचा भाग म्हणून आपण प्रत्येक गावामध्ये जैविक कीटकनाशकं, दशपर्णी अर्क आणि लिंबोळी अर्क याचं उत्पादन आपल्या आपल्या शेतकऱ्यांनी गटांनी तयार करावं, यासाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणं हे आपलं क्रमप्राप्त आहे. तर त्याबद्दल ज्यांनी कुणी अशा प्रकारचं काम केलेलं आहे त्या त्या लोकांची यादी तयार करायला सुरू करावायचं आहे.
जेणेकरून आपल्या गावामध्ये क्लस्टरमध्ये कोणाकडे या प्रकारची उपलब्धता आहे, निंबळअर्क कोणाकडे मिळणार आहे ही माहिती आपल्या गावात इतरांना होईल, अशा प्रकारे आपण त्यावर काम करायचं आहे. तसंच सर्व समवसायिकांना ही पुन्हा सूचना राहील की आपल्या कृषीताईंना स्पेसिफिकली याबद्दलच्या गोष्टी तयार करणारे कोण आपल्या गावामध्ये गट आहेत किंवा व्यक्ती आहेत याची माहिती घ्यायला सांगा. ज्या महिला भगिनी किंवा महिला गट अशा प्रकारचं काम करत आहेत त्याची माहिती घ्यायला सांगा आणि त्यांच्याकडून इतरांना ही माहिती देईल. यासाठी म्हणून कृषीताईंना या विशेषतः आता पुढच्या 18 दिवसामध्ये अशा प्रकारच्या लोकांची यादी तयार करायला सांगाव्या ज्यांच्याकडे निंबळी अर्काची तयारी करायचं काम चालू आहे. निंबळ्या गोळा केलेल्या आहेत, पावडरी केलेली आहे, अर्क तयार करतात लोक, अशाकडे यशांची याद्या, दशपर्णी अर्क करणारे ज्यांना माहिती आहे त्यांच्या याद्या आणि याच्याकडे जैविक कीटनाशक आहेत त्यांच्या याद्या, अशा प्रकारचं काम हे तत्काळ करावायचं आहे. सरांना मी विनंती करतो उंदिरे सरांना की त्यांनी पुढचा भाग मार्गदर्शनाचा सुरू करावा. समजा काही तांत्रिक अडचण प्रेझेंटेशनमध्ये असेल सर तर आपण आपलं मार्गदर्शन सुरू ठेवावं, जेव्हा प्रेझेंटेशन पूर्ण होईल त्यावेळेला आपण दाखवणार परत प्रयत्न करूया. सर उंदिरे सर आपण कृपया मार्गदर्शन सुरू करावं. सागर आपला माईक प्रेझेंटेशन सर संपलेलं आहे. हा ठीक आहे. आता आपलं प्रेझेंटेशन संपलेलं आहे, आपण केमिकल पर्यंत आलोय. बरोबर. आपल्याला काही जे आपण आता मी बोललो त्या जर काही अडचणी असतील, आपल्याला काही समजलं नसेल किंवा तर आपण रिपीट करूया. किंवा माझी सगळ्यांना विनंती आहे की सध्या आपला कापूस उभा आहे, काही ठिकाणी 50 दिवसाच्या वर कापूस झालेला आहे, काही ठिकाणी म्हणजे जवळपास 10-15% असेल तो, आणि जवळपास 85% कापूस हा 30-35 दिवस 40 दिवसावाला आहे. 40 दिवसावाला कापसाला सध्या स्पेरिंग आलेल्या असतील आणि 50-55 दिवसावाला जो कापूस आहे त्याला फुलं आले. ज्या ठिकाणी फुलं आहेत त्या ठिकाणी 100% तुम्हाला सांगतो गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आहे. हा गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव त्याच ठिकाणी रोकथाम करणे अत्यंत आवश्यक आहे. मग आता रोकथाम करायसाठी आपल्याला जसं मी रोझेटी फ्लावर्स म्हटलं डोम कड्या गुलाबाच्या म्हणजे जे जे फुलं उमलत नाही जे गुलाबाच्या कडीसारखे दिसतात तसे फुलं तोडून काढणे म्हणजे अळ्या नष्ट करणे आणि ते एखाद्या द्रावांमध्ये टाकणे, धुऱ्यावर टाकू नये. धुऱ्यावर टाकल्या तर तिथून अळ्या निघून पुन्हा ते आपल्या शेतामध्ये पुन्हा ज्या ठिकाणी स्क्वेअर असेल ज्या ठिकाणी हेल्दी फुलं असतील त्याच्यावर येतील. म्हणजे या अवस्थेमध्ये आपल्याला जसं मी शुद्ध म्हटलं की कंटेनमेंट झोन 40-45 दिवसाचा पीक आहे त्याच्या सध्याची धोका नसेल तर तो धोका 15 दिवसानंतर याच्यात येऊ शकते. आणि म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांकडे मॉनिटर करणं, पाहणं, गुलाबी बोंडअळी आहे की नाही ते पाहणं, फुलं पातळ लागले आहे की नाही ते पाहणं, रोझेटी फ्लावर आहे की नाही ते पाहणं, फिरोमन ट्रॅप्स इन्स्टॉल करणे आणि फिरोमन सतत 3-8 दिवस जर आपल्याला मॉथ येत असतील तर मात्र त्या ठिकाणी समजायचं की आता इथे ईटीएल घातलेली आहे आणि या ठिकाणी प्रादुर्भाव वाढलेला आहे. इमिजिएटली आपल्याला 5% निंबोळी अर्काची फवारणी करायची. अड्या जास्त मोठ्या असतील तर निंबोळी अर्काची फवारणी करून चालणार नाही. क्लोरोपायरीफॉस आहे, प्रोपेनोफॉस आहे, 25 ml प्रोपेनोफॉस, 25 ml 10 लिटर पाण्यामध्ये इमिजिएटली फवारणी करून टाकायची. थोड्याशा अळ्या जर मोठ्या असतील तर फुलामध्ये, कारण सध्या फक्त फुलंच आहेत आणि फुलामध्ये हा द्रावण कसा जाईल याची काळजी घ्यायची. म्हणजे पूर्ण झाड कव्हर झाल्या पाहिजे याची काळजी घ्यायची. म्हणजे आपल्याला एक हा जो इन्फेस्टेशन आहे तो इन्फेस्टेशन रोकथाम करणे आहे. यातून जसे बोंड तयार होतात या बोंडामध्ये आता मी आपल्याला सांगितल्यामुळे या किडीचा मुख्य खाद्य जो आवडता खाद्य आहे तो बोंड आहे. आणि म्हणून जर बोंड जर ते फुलामध्ये खाद्य खाणार नाही बोंडवर शिफ्ट होईल. आणि म्हणून या बोंडामध्ये त्या पेटलच्या त्याच्या साईडला त्या पाकळीच्या साईडला एक छिद्र पाडते, बारीकस छिद्र पाडते आणि त्या छिद्रातून एकदा आतमध्ये गेले की तुम्हाला काहीच पाहता येत नाही. तिच्या विष्ठेने ते छिद्र बुजवून टाकते आणि ती बुजवल्यानंतर ते आतमध्ये खाते, आतमध्येच खाते आणि तो प्रादुर्भाव आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून आपल्याला फिरोमन ट्रॅप्स लावणे, तशा वेळेस आपल्याला
20-25 बोंडा फोडून पाहणे, फोडून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये जर इन्फेस्टेशन 5-10% वाढ दिसत असेल तर मात्र फवारणी करणे केमिकल इन्सेक्टीसाइडची. एकदा आतमध्ये गेल्यानंतर निंबोडी अर्काई सुद्धा चालणार नाही. अशा प्रकारचं आपल्याला याचं व्यवस्था करावं लागेल. मात्र माझ्या मते सुरुवातीला कॉम्बी प्रोडक्ट कोणत्याही प्रकारचे वापरू नये, कारण याच्यामध्ये किडीची प्रतिकार शक्ती निर्माण होईल आणि 1-2 वर्षात एवढी प्रतिकार शक्ती निर्माण होईल की ते किड आपण डायरेक्टली इन्सेक्टीसाइड मध्ये जरी विदाउट डायल्युशन जरी टाकलं तरी ती मर, कारण हा नॅचरल आणि एक थेरम आहे रेजिस्टन्स डेव्हलपमेंटचा. त्याच्यामुळे आपण म्हणून IPM टेक्नॉलॉजी सरांनी सांगितलं की निंबोडी अर्क, दसपर्णी अर्क, वाटेर मे बी जी काय आपल्याकडे उपलब्ध असतील ते, आणि म्हणून 2019 ला एक गव्हर्नमेंट कडे आपल्या 3 मिटिंग एक म्हणून आम्ही संकल्पना दिली होती. बोंडे साहेब कृषी मंत्री होते, सप्टेंबरला आमच्या 3 मिटिंग झाल्या की प्रत्येक आता जर आपण रिकमेंड करतोय निंबोडी अर्काची फवारणी शेतकऱ्यांनी करावी, परंतु निंबोळ्या नाही मग काय करायचं बा, कारण याला किडीचं पिकाचं बंधन नाही. म्हणून आपल्याला नीम व्हिलेज ही संकल्पना आपण शासनाला दिली, शासनाने पटली आणि म्हणून त्याचं मागच्या वर्षी इम्प्लिमेंटेशन करायचं ठरलं की ज्या ज्या ठिकाणी आपले अचलपूरचे SDAO जे आहेत त्यांना नोडल ऑफिसर केलं होतं की 2019 मध्ये ऍटलिस्ट 500 हेक्टर मध्ये निंब पार तयार करा, जेणेकरून 4-5 वर्षानंतर त्याच्यापासून निंबोळ्या मिळतील. ज्या ज्या सर आपण आता प्रशासनामध्ये आहात आपल्यास थोडस थांबवतो. आपण जे बोलला आता ते अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि म्हणून आपण या वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच लिंबोळ्या अर्काची तयार करण्यासाठी लिंबोळ्या गोळा करणे याची मोहीम आपण मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे आणि सर्व गावांमध्ये मागच्या महिन्याच्या अखेरपर्यंत आकडेवारी पाहिली आम्ही. जवळपास 60 टनापर्यंत लिंबोळी गोळा करण्याचं प्रमाण आपल्या 5000 गावाच्या काही गावांमध्ये केलं गेलं होतं आणि आता हे प्रमाण वाढलेलं असणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाचा उपक्रम आपण राबवतो आहे आपल्या प्रकल्पांतर्गत. आत्ताच जे सांगितलं यामध्ये मला एक सर आपलं विचारायचं आहे की आपण आता बोलला की काही ठिकाणी रासायनिक कीटकनाशक फवारण्याची वेळ आलेलीच आहे, तर अशा ठिकाणी कमी प्रॉडक्ट वापरू नये आणि आपल्या पूर्ण त्या फळामध्ये जिथं हवं तिथं आपलं औषध पोहोचलं पाहिजे आहे. तर फवारणी तंत्रामध्ये कोणती सुधारणा, कोणतं लक्ष घालण्याची गरज आहे हे कृपया थोडक्यात सांगावं, कारण आपण पुढच्या सोमवारपासून फवारणी करणाऱ्या मजुरांचं प्रशिक्षण चालू करतो आहोत, त्यामुळे आपण त्याविषयी आम्हाला थोडक्यात जरा 1-5 मिनिटांमध्ये सांगावं. नाही, याच्यामध्ये आता आपण फवारणी करत असताना आपण पॉवर पंपही वापरा, नॅपसॅक पंपही वापरा, त्याची काही फरक पडणार नाही. परंतु ती फवारणी त्या जी आपले जे फ्रुटिंग बॉडीज जे आहेत म्हणजे फुलं आहेत पाते आहेत त्याला पूर्ण गेलं पाहिजे. पॉवर पंपाने कसं होतं ते वर उडत जाते, फवारणी ती पूर्ण झाडापर्यंत जात नाही आणि म्हणून अशा केसमध्ये, कारण हा सध्या लिमिटेड एरिया आहे, या लिमिटेड एरियामध्ये आपण नॅपसॅकचा जर फवारणी जर केली नॅपसॅकच्या माध्यमातून तर थोडस जास्त इफेक्टिव्ह फवारणी होईल. पण आपण गरजेनुसार आपला जो पॉवर पंप आहे वापरू शकता, काही अशी अडचण जाणार नाही. पण त्या ठिकाणी थोडस हळूवार फवारणी करा असं त्याला घाई करू नका असं म्हणा, कारण पॉवर पंपामध्ये फार फासली जातात आणि त्या ठिकाणी फवारणी वरची वरच बाहेर उडते आणि त्या आपले जे फ्रुटिंग बॉडी जे आहेत झाडाच्या त्याच्यावर ते पडत नाही आणि जोपर्यंत पडणार नाही त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण झाड कव्हर होणार नाही तोपर्यंत आपल्याला या किडींपासून आपल्याला म्हणजे कोणतीही कीड असो त्यापासून आपल्याला व्यवस्थापन म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा इफेक्ट मिळणार नाही. बरोबर. तर हा महत्वाचा मुद्दा प्रशिक्षणार्थी लक्षात घ्यावायचा आहे की फवारणी करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी सुरुवातीच्या काळामध्ये, कारण आता हळूवार फवारणीचं महत्व आहे. झाडाचा विशेषतः फुलांचा पात्यांचा भाग कव्हर होणं महत्वाचं आहे, त्यामुळे आपल्या फवारणीचं हे तंत्र सुरुवातीला हळूवारपणे असावं आणि ज्यावेळा झाडं मोठी होतील, दाट होतील, ज्यामध्ये फुलं बोंड भरपूर वाढतील, त्यावेळा फवारणी करायची वेळ जर आली आपल्याला तर त्यावेळेला पॉवर पंपाचा उपयोग हा शेतपणे होणार आहे. पण आता मात्र काळजीपूर्वक त्या फवारणी सुरुवातीला करावायची आहे आणि म्हणून औषध कोणतं निवडावं, औषध तयार कसं करावं, फवारणीचा पंप कोणता घ्यावा, फवारणीचा स्पीड काय असावा आणि ते करत असताना कोणती काळजी घ्यावी फवारणी करत असताना, ह्या सर्व गोष्टी आपण त्या फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना, त्यांच्या मजुरांना हे सांगणं फार महत्वाचं आहे.
आणि म्हणून आता सरांचा हा मुद्दा अत्यंत आपल्याला महत्त्वाचा या ठिकाणी ज्याच्याबद्दल आपण पुढच्या प्रशिक्षणामध्ये जास्त लक्ष घालून काम करण्याची गरज आहे. तर डोमकळ्याचा व्यवस्था डोमकळ्या काढणे डोमकळी काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे ही एक महत्त्वाची पायरी असणार आहे. कारण रोगग्रस्त डोमकळ्या जर आपण काढल्या नाहीत किडग्रस्त डोमकळ्या काढल्या नाहीत तर मात्र आपण त्या किडींचं संगोपन करतो आहे असा अर्थ होतो. ते आपण थोडं शेतकऱ्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. म्हणजे रोजिटी फ्लॉवर न काढणे म्हणजे सेंद्रिय अळीचं संगोपन करणे असा अर्थ सरळ सरळ होऊ शकतो. तर कृपया आपण सर्व शेतकऱ्यांना ही रोजिटी फ्लॉवर ही कळी काढण्यासाठी प्रवृत्त करा. शेतकऱ्यांचं म्हणणं असं होऊ शकतं की नुकसान होईल आमचं, कारण कळी दिसते त्यांना त्या ठिकाणी, त्यातून बोंड येणार आहे अशी भावना असते, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या कळीतून बोंड येणार नाही, आलं तर ते पूर्ण किडग्रस्त असणार आहे याची आपण त्यांना कल्पना द्या. आणि म्हणून डोमकळ्यांचं निर्मूलन किडग्रस्त डोमकळ्याचं निर्मूलन हे सगळ्यात महत्वाची आपली पायरी असणार आहे. रमण सापळ्यामध्ये सापडलेल्या पतंगांचा आढावा घेणे, डोमकळ्यांचं पद्धतीने निर्मूलन करणे आणि निंबुळ्या अर्काची फवारणी करणे यावर पुन्हा पण आम्ही सांगतो आहे प्रत्येक गावामध्ये याबद्दलचं काम सुरू व्हायला पाहिजे आहे आणि प्रत्येक शेतशाळेमध्ये याबद्दलचं डेमॉन्स्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. याबद्दल पुन्हा पण आम्ही सांगतो आहे हे दिसलंच पाहिजे, एकही गाव एकही कापसाचा प्लॉट या तीन गोष्टींशिवाय सुटता कामा नये हे प्रत्येकाने लक्षात आणून घ्यायचं आहे. आणि म्हणून उंदिरवाडे सरांनी जे सांगितलेलं संपूर्ण मार्गदर्शनाचा हा आत्ता करावयाचा सार हा आहे. पुढे करावयाच्या बाबी आणखी त्यांनी सांगितलेल्या आहेत, पण आता ताबडतोब करावयाची ऍक्टिव्हिटी कोणती आहे, कृती कोणती आहे, तर ही आहे. तर मी या ठिकाणी उंदिरवाडे सरांना फार धन्यवाद देतो की त्यांनी आपला वेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि गेल्या जवळपास एक सव्वा तासामध्ये त्यांनी आपल्याला या सेंद्रिय बोंडअळीचं नियंत्रण करण्यासाठी कोणते कोणते दक्षता घ्यावयाची, कोणती बारकाव्याने बारकाव्याने कसं बघावयाचं आहे याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तसंच त्यांचं जे सादरीकरण आहे ते काही कारणामुळे आपण पूर्णतः मध्ये मध्ये पाहू शकलो नाही, परंतु सादरीकरण पूर्णपणे आपण आता थोड्या वेळाने घेतो आहे आणि ते सादरीकरण आपल्या प्रत्येक ग्रुपवर आपल्यापर्यंत पोहोचवेल अशी व्यवस्था आम्ही तुमच्यासाठी करतो आहोत. तर सागर आणि विवेक यांनी हे सादरीकरण ताबडतोब आपल्याकडे पाठवून द्यावं जेणेकरून आपण सर्व गटांना सर्व आपल्या कर्मचारी बंधूंपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी मी डॉक्टर उंदिरवाडे सरांचं आभार मानतो आहे की त्यांनी आमच्या या विनंतीला मान दिला आणि आपल्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले. गेले जवळपास 4-5 दिवसापासून ते विविध फोरमवरून या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. जसे की क्रॉपशॉपचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. नंतर प्रत्येक डिव्हिजनमधल्या कृषी सहायकासाठी अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. कालच आज सकाळीच त्यांनी नागपूर विभागामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता आपण सर्व हे आपल्या प्रकल्पाच्या अंतर्गत असणाऱ्या 15 जिल्ह्यातल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांचे या ठिकाणी मी आताच्या क्षणासाठी आभार मानतो आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडेल त्यावेळेला आम्ही आमच्या आपल्या मार्गदर्शनाची आम्ही अपेक्षा करू. आणि तसंच आमचे जे समन्वयक आहेत आणि कृषी विज्ञान केंद्राचे आमचे जे कीटकशास्त्रज्ञ आहेत या सर्वांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद नेहमी साधत राहावा जेणेकरून आपल्याकडे जे नवीन नवीन अपडेट्स त्यांच्यापर्यंत जातील आणि त्यांच्याकडून आपल्याला फीडबॅक मिळत राहील. कारण आपल्या या ठिकाणी जवळपास 60 समन्वयक सर या ठिकाणी काम करतात शेतीशाळेसाठी आणि ते सर्व काही अधिकारी आहेत काही शास्त्रज्ञ आहेत आपले KVK मधले ज्यांचा संपर्क आपल्याशी होत राहील. आपण त्यांनाही कृपया मार्गदर्शन करत राहावं अशी विनंती आहे. आपण आलात आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आम्ही पुढचा प्रश्नाचा जो भाग आहे आपला तिकडे आपण वळायला आता हरकत नाहीये. सर धन्यवाद. सर आपण ऑलवेज वेलकम. आपण दर महिन्याला जरी बसलो तरी चालेल. आय एम ऑलवेज रेडी. येस. एक एक महिन्याचा व्ह्यू घेऊन आपण त्यांना जर त्याच्या वेळेस जरी अपडेट दिलं तरी आय एम रेडी ऑलवेज. थँक्यू. थँक्यू सर. तर अधिकारी कर्मचारी जे असतात सर्व